त्यावेळेला जे महाराष्ट्रामध्ये जे शिवसेने गेले होते त्याच्यामध्ये बाळा रंगवकर पण होते आणि तो ढाचा जेव्हा पडला ढाचा पडल्यानंतर तेथे जो त्या पिठा होत्या तिथली एक पीठ त्यावेळेला बाळा रंगवकर घेऊन आले होते. त्याच्याकडे सध्या दोन पिठा होते, एक आहे त्यांच्याकडे घरी, दुसरी पीठ आहे. आणि तुम्ही जर ही पीठ बघितली, तुमचं वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं. का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा, कारण टेंडर्स निघायचे नाही. हातामध्ये मी देतो, मी याचं वजन करून बघा. पण आज जेव्हा आता बाळा नांदगावकरांनी ही तुम्हाला दिलेली आहे, तो एक ऐतिहासिक दिवस होता. आज काय वाटतंय तुम्हाला? आज खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं, ते आज नाही आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे येत आहेत. काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या हातात, की वीट दिल्यावर? हा तर ढाचा पाडल्याचा पुरावा आहे. आता मला राम मंदिर त्याच्या ज्या विटांमधनं बांधलं त्यातली पण एक विट आणायची, म्हणजे ती उठली असेल की हा. कारण अजून मला असं वाटतं मंदिर अजून बांधायचं आहे, पूर्ण व्हायचं आहे. तर ती एक पीठ मला असं वाटतं मी लवकरच मिळेल. आज बाळासाहेब नाही आहे, परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. आणि त्याची त्यावेळीचं म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी ती देईन, आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटतं? खूप आनंद झाला. काय म्हटले असते असं काय काय म्हणजे डायरेक्ट साईड वरती गेलो मात्र निमंत्रण इतर काही मुद्द्यांनी.